मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना, तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. ठाकरेंनी हिंदुत्व कसं सोडलं याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलं आणि म्हणून महाराष्ट्रातले इतके लोक त्याला सोडून गेले आणि रोज सोडत आहेत. कालही पुण्यामध्ये लोकांनी सोडलं त्यांना. आणि देशानी बघितलं, जेव्हा एकनाथ शिंदे उद्धवजीला सोडून गेले तर संपूर्ण जगामध्ये बातमी सुरू होती. आता उद्धवजी असे म्हणतात आहे की पाकिस्तानचे लोक आता उद्धवजीचं हिंदुत्व ठरवणार. बाळासाहेब स्वर्गीय हिंदू उग्रसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किती अपमान करतील ते, हे मला कळत नाही आहे. ते असं काय बोलतात आहे त्यांचं त्यांनाही कळत नाही आहे. अत्यंत संभ्रमावस्थेत ते बोलतात. दुसरं, काल मोदीजीबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला. खरं तर त्यांनी आज थोडा अभ्यास केला पाहिजे. 150 वर देशांनी 78% पसंती ज्या नेतृत्वाला दिली असे मोदीजी, आणि मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना, तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. इतकं मोठं वादळ येणार आहे मोदीजींचं. आणि ते मोदीजीच्या वादळाला घाबरतात म्हणून मोदीजी मोदीजी करत करत आपला टाइमपास करतात आहे. त्यांची उंची काय आहे, मोदीजींची उंची काय आहे, आपली उंची काय आहे, काही कधी विचार कराल का? तुमच्याजवळ दोन लोक राहायला तयार नाही. मोदीजी संपूर्ण जगाला ते मान्यता मिळवतात. जगामध्ये भारताला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय आणि संकल्प ते करतात, मोदीजी करतात, आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता. ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 2019 तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले, आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेनं आले. आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपणा आहे. ही बेईमानी आहे. आणि 2024 मोदींचं वादळी उद्या ती मशाल वशाल कशी विझणार नाही तर बघू आपण. पक्की विजय मशाल तर विझेलच. किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदींच्या वादळामध्ये. त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका. कुठं सूर्य कुठं तुम्ही. त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी. मागे मी सांगितलं होतं की सार्वजनिक स्वरूपाने व्यक्तिगत टीका करू नये सार्वजनिक याच्यामध्ये, आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी करून नेतृत्वाचा अपमान करू नये. ते वारंवार करताय, स्फोट होऊ शकतो एखाद्या दिवशी. मोदीजींना वारंवार एकेरी शब्दात उल्लेख करणे याचा स्फोट कधी होऊ शकतो. मी मागे सांगितलं होतं की उद्धवजी देवेंद्रजीवर अमितभाईवर मोदीजीवर बोलताना थोडं तारतम्य पाळा. असंतोष कधी होईल मला माहिती नाही, पण पुन्हा त्यांनी तेच चूक केली काल. पुन्हा पुन्हा चूक करणे हे जाणीवपूर्वक करताय. जाणीवपूर्वक मोदीजींना त्या ठिकाणी एकेरी शब्दात बोलताय. शेवटी कधी ना कधी हा निर्णय होईलच, असंतोष भडकेलच.